रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे आयोजित बेळगाव कृषी उत्सव 2024 प्रदर्शनाचे 7 मार्च रोजी सायंकाळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला, धारवाड युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर पी एल पाटील, कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान शहरातील सीपीएड मैदानावर सदर प्रदर्शन 7 ते 11 मार्च पर्यंत भरविले जाणार असून या प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. या भव्य प्रदर्शनातून बागायती तसेच संरक्षित शेतीमधील समस्यावर नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना प्रभावी उपाय मिळणार आहेत. आज आपच्या क्लब वतीनं, रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल वतीनं पहिल्यांदा बेळगाव सिटीमध्ये हा कृषी उत्सव, भव्य कृषी उत्सव आयोजित केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्या रैतांना, रैत बंधूंना, शेतकऱ्यांना उपयोगासाठी व्हेकल्स ठेवलेले आहे. 20 स्टॉल व्हेकल्स आहे आणि कृषी उद्योग म्हणजे यंत्रोपकरण, याच्यामध्ये यंत्रोपकरणं लहान मोठी हा विविध प्रकारची 60 स्टॉल आहे आणि खत्स, सीड्स, पेस्टिसाइड्स आणि मिलेट्स याच्यामध्ये ते 40 स्टॉल्स आहे आणि ऑर्गॅनिकची 20 स्टॉल्स आहे आणि कंज्युमर स्टॉल्स 40 स्टॉल आहे. फूड स्टॉल बाहेरचे आपला रैत बंधू येतो आणि सिटीचा लोक आहे त्यांच्यासाठी 20 स्टॉल फूड स्टे आहे. टोटल 200 स्टॉल आपण ह्या एक्झिबिशनमध्ये ठेवलेलं आहे आणि रोज संध्याकाळी जे आपला बंधू नागरिक येतात सिटीमधलं, बाहेरच्या गावातल्या लोकांना मनोरंजन कार्यक्रम ठेवलेला आहे. रोज एक वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम ठेवलेला आहे. एक बेळगाव डिस्ट्रिक्ट पूर्ण लोकांना आम्ही हे केलेलं आहे, आमंत्रण केलेलं आहे आणि नियर बाय डिस्टन्स कोल्हापूर जिल्ह्यामधलं आपलं जे रैत बंधू त्यांनी पण येणार आहे आणि उत्तर कर्नाटकचं जे पण रैत बंधू शेतकरी आहे त्यांनी सगळं येणार आहे. याच्यामध्ये आपला हा डिस्ट्रिक्टमधून मॅक्झिमम स्टॉल आलेले आहे बेळगाव नगर, बैलहंगल, कागवाड, आतणी, चिक्कोडी, कित्तूर, कानापूर हा पूर्ण तालुक्यातला जवळपास 4-5 असं वेगवेगळं स्टॉल्स आलेलं आहे. हां, आता शेतकरी बंधू शेतीमध्येच काम करणार त्यांना असं नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे मशीन आलेलं आहे त्याचं एका छतामध्ये बघायला मिळेल आणि नवीन टेक्नॉलॉजी यूज करून फायदा घ्यावासाठी हा केलेला आहे. ते रासायनिक उपयोग बंद करायसाठी सहाय्यक कृषी म्हणजे ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरसाठी हा पण आम्ही सेमिनार घेणार आहे. सेमिनारमध्ये ॲग्रिकल्चर सायंटिस्ट येणार आहे. त्यांनी जे सायंटिस्ट आहे आपल्या रैतांना सांगणार आहे की कशा प्रकारची शेतीमध्ये रासायनिक बंद करून आपल्या ऑर्गॅनिक यूज करून जास्त नैसर्गिक प्रमाणामध्ये आपलं उत्पादन घेतलं तर त्याच्या किती बेनिफिट होईल त्यांनी आम्हाला सांगणार आहे. आता ह्याच्यामध्ये बँकिंग पार्टनर्स म्हणून बँक ऑफ इंडियावाले आहे. त्यांनी आपल्या जे स्कीम्स आहे रैतांना, रैत बंधूंना, शेतकऱ्यांना काय काय प्रकारची त्यांनी लोन घ्यावा किंवा ते सबसिडी मिळावा ते सगळं ह्याच्यामध्ये आपण साजरं केलेलं आहे. दुष्काळाशी लढा देण्यासाठी शेतकऱ्यांना बळ मिळवून देणारे, शेतीसंबंधी विविध विषयावर तज्ज्ञ व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणणारे हे अनोखे प्रदर्शन असेल. 4 दिवसांच्या या भरगच्च प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटता येईल. सीपीएड ग्राउंडवरती पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम बेळगाव सिटीच्या हिस्ट्रीमध्ये भव्य दिव असा बेळगावी कृषी उत्सव 2024 हे आज इकडं उद्घाटन होत आहे. आपल्या इकडं 200 पेक्षा जास्ती स्टॉल्स, more than 200 स्टॉल्स, याच्यामध्ये 125 स्टॉल्स ॲग्री रिलेटेड, ॲग्रीचे इक्विपमेंट्स, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जास्ती करण्यासाठी जे आपल्याला मशीनरी लागते ती, ह्या दृष्टिकोनातून आपण इकडं आज असा भव्य दिवस हे कृषी मेळावा बेळगावच्या इतिहासात पहिली वेळा करत आहे. सीपीएड मैदानामध्ये 200 हून अधिक स्टॉल्स, ह्याच्यामध्ये कन्झ्युमर स्टॉल देखील आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला फूड स्टॉल्स आहेत ज्याच्या बाहेर गावातून आलेले जे आपले कृषी मित्र आहेत त्यांच्यासाठी सुविधा होण्यासाठी इकडं आपण फूड स्टॉल्स पण ठेवलेले आहे. संध्याकाळी आपण सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एंटरटेनमेंट कार्यक्रम पण ठेवलेला आहे. ऑर्केस्ट्राज ठेवलेला आहे. प्राणेश हे फार नामांकित असे असलेले कॉमेडियन आहेत, त्यांनी पण ह्या कृषी मेळाव्यात भाग घेऊन आपलं हास्य प्रोग्रॅम सादर करणार आहेत. हे जे कार्यक्रम आहे हे 7 मार्च
2024 पासून 11 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत चालू राहणार आहे. ही जे कृषी उत्सव आहे हे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत सगळ्यांसाठी फ्री आहे, मुफ्त आहे. संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत आम्ही एकदम मिनिमम असा 30 रुपयाची फीज घेत आहे. याच्यामध्ये एंट्री फी आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत. तरी मी सगळ्या बेळगावकरांना कळकळीची विनंती करतो, आपण सगळेजणं इकडं या, ह्याचा आनंद घ्या. आपले कृषी मित्र जे आहेत त्यांचे जे त्यांना जे इक्विपमेंट लागतात, त्यांना जे मशिनरी लागतं आहे, त्याचं सगळं इकडं आपल्याला बघायला मिळेल. आणि हे पहिल्यांदा बेळगावमध्ये होत आहे, याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा. आणि ह्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम देखील ठेवलेला आहे, आपल्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला कसं आपण जास्ती करू शकतो, बाकी आपल्याला प्रोड्यूसमध्ये अगर काही कीड लागली तर त्याचे औषधे काय आहेत, आणि वेगळे वेगळे आपल्याला ह्याच्यामध्ये सेमिनार्स आम्ही ठेवलेले आहेत. दुपारी 11:30 ते 12:30 साडे 3 ते 5:30 असे वेगळेवेगळे आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या विविध कृषी विद्यालयाचे तज्ज्ञ यायले तर आपण सगळ्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेऊन हे सक्सेसफुल करा. धन्यवाद. याशिवाय विविध संस्थांचे प्रतिनिधी, कृषी खात्यातील अधिकारी, शास्त्रज्ञ, संशोधक तसेच अभ्यासकांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे बेळगावात हे कृषी प्रदर्शन पहिल्यांदाच भरविले जात आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल, जिल्हा पंचायत, जिल्हा प्रशासन, बागायत खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविले जात आहे. हे कृषी उत्सव आणण्याचं कारण असं आहे की आम्ही रायतर समाजासाठी एक बेळगावमध्ये पहिलीदा आणलेलं आहे एक स्पेशल इव्हेंट. हे इव्हेंट जे आहे, आम्ही जे इक्विपमेंट्स जे आणलेलं आहे त्यांच्या लाभसाठी आणलेलं आहे. आणि ऑर्गॅनिक, स्पेशली आम्ही आमचं टार्गेट आहे की ऑर्गॅनिक प्रोडक्ट जास्त जास्त प्रोड्यूस करावे आणि ऑर्गॅनिकबद्दल जास्त लक्ष द्यावे. का म्हणजे की आता जे डिझीजेस होत चाललेत, डायबिटी, कॅन्सर ड्यू टू हे फर्टिलायझर करता, हे आम्ही आमचं जास्त मेन प्रमोशन राहणार आहे ऑर्गॅनिक प्रोडक्टबद्दल. तर ऑर्गॅनिक प्रोडक्ट जास्त प्रमोट करावे आणि सगळेजण त्याचं लक्ष द्यावे. ऑर्गॅनिक प्रोडक्टवर तुम्ही त्याचं लक्ष द्यावे. शेतकऱ्यांचा समस्या हे आम्ही मॅक्झिमम ह्याचा ह्या प्रदेशात दूर करायचा हे करतो. हे रोटरी क्लब बेळगाव सेंट्रली हे प्रोग्राम बेळगावी कृषी उत्सव ऑर्गनाईज केलेला आहे. मी बेळगावचे सगळे नागरिकांना, शेतकरी बंधूंना आमंत्रण करतो की फक्त यावे, त्याचा लाभ घ्यावे आणि कृषी उत्सव आणि आपला एंटरटेनमेंट प्रोग्राम ह्याचा सगळा लाभ घ्यावे. या प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी संबंधित 125 स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे 40 स्टॉल्स तसेच 40 गृहोपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल मांडण्यात आले आहेत. याशिवाय लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबासाठी या प्रदर्शनात मनोरंजनासाठी कार्यक्रम तसेच विविध विषयक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात प्रशासनाकडून विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, नामवंत बँका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खत, कीटकनाशके, हरितगृह उभारणी, यंत्रे व अवजारे अशा अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी भाग घेतला आहे. या सर्व कंपन्यांची दालने शेतकऱ्यांना बघता येतील. याशिवाय ट्रॅक्टर, पीक काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोरेज उद्योग, टिश्यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन उद्योगातील नामवंत कंपन्या देखील या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्येचे निवारण होण्यास नक्की मदत मिळणार आहे. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी रोटेरियन अभय जोशी, खजिनदार संतोष गवळी, सदस्य राजेंद्र देसाई, अभय शिंदे, अभिनंदन दरकशेट्टी, दामोदर लोहार, अमित पाटील, आदर्श मुच्छंडी, माधव कारेकर, भरतेश पाटील, प्रसन्ना दोडमणी, व्यंकटेश नाईक, विक्रम कोकणे, दिनेश काळे, किरण इनामदार आदी सदस्य उपस्थित होते.